जिल्हा परिषदेचा बहुचर्चित कृषी पशु पक्षी मेळावा अखेर रद्द झाला आहे. यावर्षी तिसऱ्यांदा निश्चित करण्यात आलेले हे प्रदर्शनही अखेर कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून स्थगित करण्यात आले. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर एकत्रित साजरे करण्यात येणारे सर्व कार्यक्रम टाळण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात यावे. तसेच पुढील आदेशापर्यंत अशा प्रकारचे कोणतेही शासकीय कार्यक्रम घेण्यात येऊ नयेत असे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे 14 ते 17 मार्च या कालावधीत कुडाळ तालुक्यातील तेरसे बांबर्डे येथील महामार्गालगतच्या जागेवर आयोजित करण्यात आलेले कृषी प्रदर्शन स्थगित करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. कोकण लाईव्हसाठी सुरेश कोलगेकर, सिंधुदुर्ग नगरी.